विश्वची माझे घर या ओळीनुसार नाविन्यपूर्ण भाऊबीज साजरी करत वसमत येथील पालावरील शाळेमध्ये दीपावली निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आणि तसेच तेथील पालक बंधू माता भगिनी यांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्री गणेश काळे तसेच जनसमृद्धी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष राजेश भालेराव तसेच सोपान काळे, संदीप गोरे, अनंत थडवे, पंकज नांदापूरकर, नंदू परदेशी, ओमकार दीक्षित, शाळेच्या शिक्षिका बबिता कुरील, प्रकाश शहाणे, दत्ता निंबाळकर, गिरीश देशमुख, विनोद नामपल्ली, राजू कदम, रामू साबणे, अंभोरे काका, देवेंद्र अण्णा गोड, ऋषिकेश वडे, सुजित आंबेकर, समर्थ वायचाळ आणि विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पालावरील शाळा या शाळेचा 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. भटके विमुक्त प्रतिष्ठान तसेच विश्व हिंदू परिषद यांच्या मार्फत आज पालावरील शाळेवर आपण फराळाचं वाटप करतोय. तरी या शाळेसाठी इथले मुलं सुशिक्षित व्हावं आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये सर्वांनी व्यवसायामध्ये मोठं व्हावं, त्यांना शिक्षण यावं आणि त्यांनी आपल्या प्रगती करावी यासाठी आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे. तरी हिंदवा सौधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता, या समरसता मंत्राच्या नुसार सगळे हिंदू पतित कोणीही पतित नाही तर सर्व आम्ही एक आहोत, सर्व आम्ही समान आहोत, त्यासाठी हे आमचे बांधव आम्ही परिवारामध्ये दिवाळी साजरी करतो. तर हा सुद्धा आमचा परिवार आहे, परिवाराचा घटक आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद व तसेच सर्व मित्रमंडळी सर्व आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी पालावरील शाळेसाठी सर्वांनी आपण दिवाळी फराळ व तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले त्यासाठी आपले सर्वांनी सहकार्य केलं त्यासाठी सर्वांचं धन्यवाद. आणि आपण असंच या पालावरील शाळेसाठी आम्ही कार्य करत राहू, संघटना म्हणून कार्य करत राहू, आमचे बांधव म्हणून कार्य करत राहू असं मी ग्वाही देतो. जय श्रीराम. पालावरची शाळा शेगाव कॉर्नर शांतीनगर. मी सौभगीता सुभाष कुरील 2019 पासून आमच्या शाळेवर मी काम करत आहे. आमची शाळेची निर्मिती राजेशजी भालेराव सरांनी करून दिलेली आहे आणि त्या निर्मितीनुसार आमच्या ज्या शाळेमध्ये वळण लागायचे विद्यार्थ्यांना ते वळण लागून गेले आणि आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव यशवंतराव चव्हाण शाळेमध्ये नोंदणी केली. शाळेचे ज्या वस्तीवर या वस्तीवर सगळ्या लोकांना ज्या सणांची माहिती नव्हती त्या सणांची आम्ही माहिती करून दिली. आमच्या वस्तीवर सगळे सण होते, रोज शाळेत विद्यार्थी जाते आणि रेग्युलर शाळा करण्यामध्ये विद्यार्थी आता हुशार झालेले आहेत. ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना लिहिणं वाचता यायला लागलेले, गणिताचे जे प्रश्न होते त्यांचे ते गणित सुद्धा आता विद्यार्थी सोडू लागलेले आहेत. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV News मराठी, वसमत, हिंगोली.